पारोळा विधानसभा मतदारसंघातील आपले लोकप्रिय आमदार शिवनाबा यांच्या मतदारसंघातील आज अनेक कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल झाले. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज आपलं गेल्या 1.5 वर्षापासून ते सरकारचं काम पाहून अनेक लोक इतर पक्षातले आपल्या पक्षात शिवसेनेवर विश्वास दाखवून बाळासाहेबांच्या विचारावर विश्वास दाखवून या ठिकाणी येत आहेत. त्यांना एक विश्वास आहे की विकास करायचा असेल तर शिवसेना पक्षामध्ये आपण जोडले गेलो पाहिजे, कारण आपलं सरकार विकासाभिमुख आहे. विकासाचं पर्व या राज्यामध्ये आपण आणलंय. सर्व समाजाला सोबत घेऊन, सर्व घटकांना सोबत घेऊन, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, भगिनी, तरुण, ज्येष्ठ या सर्वांना, सर्व क्षेत्रातल्या लोकांना आपण न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतो आहे. आणि म्हणूनच या सर्व लोकांनी विश्वास दाखवून आपण आलात त्याबद्दल चिमणआबाचं मनापासून अभिनंदन करतो. चिमणआबा देखील या भागामध्ये अनेक वर्ष विकासाचे कामं करतायत, समाजाची कामं करतायत, आणि म्हणूनच त्यांना लोक बार बार निवडून देत आहेत. आता तुम्ही इथं आल्यामुळे अजून चिमणआबाची संख्या वाढणार ना, चिमणआबा विजय होती. आणि खऱ्या अर्थाने एक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. शिवनाबा अतिशय कमी बोलून अतिशय कामाचा पाठपुरावा त्यांचा असतो. मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्याला प्राधान्य त्यांचं असतं. आणि म्हणून शिवनाबाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि तुम्ही आलेल्या सगळ्यांच्या आपण कोणती नियुक्ती करतो आपण जे पदाधिकारी आपला एक भक्कम असला पाहिजे, शिवसेना वाढवणारा असला पाहिजे, तळागाळातल्या माणसाची सेवा करणारा असला पाहिजे, घराघरामध्ये पोहोचणारा असला पाहिजे. आणि म्हणून अशा लोकांना आपण जबाबदारी द्या. पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आबासाहेब आपल्यावर विश्वास ठेवून शेअरप्रमुखपदी अमृत चौधरी यांची निवृत्ती झाली, आपण काय सांगशाल? अमृत चौधरी आयोगाचे जे हुशार माणूस आहे आणि जनतेचं भलं कशामध्ये आहे हे त्याला पूर्णपणे ठाऊक आहे. आणि अशा कार्यकर्त्यांची शहराला गरज आहे, आम्हालाही गरज आहे, समाजालाही गरज असते. असे चांगले आणि निष्प्रभ भावनेने काम करणारे लोक मधला एक अमृत असा, एक अतिशय ज्वलंत असा कार्यकर्ता आहे. त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि त्याने शहराच्या विकासामध्ये ज्या काही त्यांच्या योजना असतील त्या आमच्याकडे आणाव्याच्या, पूर्ण करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो. आगे बढो, अमोल दादा आगे बढो.